नमस्कार, मी बापूसाहेब पाटील शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक बातम्या. खासगी प्राथमिक व शिक्षकेतर महासंघ यांच्या वतीने जळगाव येथे चर्चासत्र. सामाजिक कार्यकर्ते नामदेव मोरे यांच्या निवृत्त सोहळ्यात अनोखा उपक्रम. परिवर्तन तर्फे राजू बाविस्कर व विकास मालारे यांच्या चित्रप्रदर्शनाचे भाऊंचे उद्यान येथील आर्ट गॅलरीत उद्घाटन. हनुमान जयंती निमित्त नेहरू नगर येथील श्री दत्त मंदिरात श्रीराम कथा व विविध कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम. खासदार ए टी नाना पाटील यांच्या प्रयत्नातून धरणगावला नवजीवन एक्सप्रेसला थांबा. एरंडोल येथे स्फूर्ती बहुउद्देशीय महिला संस्था मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ब्राह्मणपुरी येथे वीर एकलव्य भील सेनाच्या फलकाचे अनावरण. पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र. महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक व शिक्षकेतर महासंघ जळगाव शाखेद्वारे DCPE अंशदान पेन्शन योजना या संदर्भात रविवारी 1 एप्रिल रोजी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे चर्चासत्र संपन्न झाला. या चर्चासत्राला जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. November 2005 नंतर ज्या व्यक्ती शासकीय सेवेत अथवा शिक्षकी सेवेत रुजू झाल्या त्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवी पेन्शन योजना म्हणजेच परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे आणि हा मुद्दा खूपच गाजत आहे. कर्मचारी व शिक्षकांच्या बाजूने विचार केल्यास DCPS योजना म्हणजेच अन्यायाची कुऱ्हाडच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात कामाचे तास, कामाचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता, त्यांचे पे स्केल, ग्रेड पे इत्यादी सर्व बाबी समान, मग निवृत्ती वेतनात अन्याय का? त्यामागे काय तर्कशास्त्र आहे? शासन असे तर्कशून्य निर्णय का घेते? याबाबत शासन स्तरावर कुणीही या प्रश्नांचं तर्कसंगत उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे रविवारी पटेल सभागृहात या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस गोविंद खुडे यांच्यासह आदी उपस्थित होते. आज जळगाव जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षक इतर कर्मचारी महासंघाच्या वतीने जळगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने खासगी प्राथमिक शाळेमधील DCPS कर्मचाऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी व त्या पेन्शन योजनेच्या ज्या जातकाची अटी आहेत त्या अटी व त्याविषयी माहितीसाठी हा मेळावा आज आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन हक्क संघटनेचे रामदास वाघ सर, संदीप पवार सर, शिवाजी कुडे सर, गोविंद ठाकरे सर आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जुनी पेन्शन आपलं जळगाव जिल्हा खासगी प्राथमिक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष हेमंत पाटील सर, जळगाव तालुक्याचे सरचिटणीस अजित चौधरी सर यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले व मोठ्या संख्येने तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील DCPS धारक बंधू भगिनी उपस्थित राहिल्या.